अनुसरू नको जोडू नको आणि अबुबियाच्या पुढे आणून या स्टेज वर सोडू नको. त्याला हा खोडगावचा स्टेज होय लक्षात ठेव. सिनेमे धमाल बने तब तक तू मेरा कुछ बिगाड़ नहीं सकता रवि. सिनेमे समय मेरे तब तक तू मेरा कुछ बिगाड़ नहीं सकता और ये मजबूत पहिया है मेरे तुर्रे का तू उखाड़ नहीं सकता. जब आम्ही आपल्या शाहिनी वर आलो तो ने समजावून देईन की माझी शाहिनी काय आहे म्हणून. आवाज कमी जास्त होत असते रोजचा कार्यक्रम आहे माझा. रोजचे कार्यक्रम आहेत माझे आणि रोजचे कार्यक्रम असे नाही. आज दिवस मग दुय्यम तर उद्या संध्याकाळी शिंगल त्याच्यानं जरा मशीन होते कमी जास्त. याचा फायदा तालसोना जाऊ चुंबाला लाव तू माझी ढोलक आहे त्या ढोलकी स्वरकर ते थोडी वर हलवली डोळे ना भुलवली बाई. शायरी बंद राहिली मध्यात माझी काय करली ना राहिली माझ्यावाले पण बदनामीच जीवन जगलो नाही शायरी फिरलो नाही. त्या बरोबरची पहिली गंमत पूर्ण लक्षात आहे झुल्लरले माझ्या गावाजवळ पहिली गंमत नाही खानाकार गाव. याला अनुभव याला जोड भटत नव्हते त्या एरियामध्ये. मग महाशिव गंमत पसरली गंमत पसरीन देवाची शाहिरी नाही समजून आली किती आहे म्हणून आली बरोबर खोटं लोक सांगतो खरं बोललो. 5 वर्ष नाचला होतास त्या गावात स्वतःच्या तोंडानं माझे संत भावारे जोड नाही का म्हणे म्हणे माझी दुय्यम करणारा जोड नाही म्हणे तुझ्याशिवाय माय खात कोणी मुरवतही नाही म्हणे असं आहे म्हणे आपल्या तोंडाने. संत गाडगेबराव माने प्रचार केला सावित्री आईने शाळा खोलली. सावित्री आईने ज्यावेळेस शिक्षणाचा पाया खोलला बांधवानो मार्गदर्शन यालेच करताय ते गाडगे बाबाच. ज्यावेळेस सावित्रीबाई पुण्याने शिक्षणाची शाळा खोलली बांधवानो त्यावेळेस काय झालं माऊली त्या शाळेमध्ये जाती शिक्षण शिकवण्याकरता त्या मुलीला पहिले प्रथम 7 मुली शिक्षणासाठी होते त्यामध्ये काही ब्राह्मणाच्या सुद्धा मुली होत्या. पायच्या ठिकाणी अनर्थ काही घडला त्यावेळेस काय झालं तुला का वाटते पहिले दुसऱ्या लोकांनी तिच्यावर अत्याचार केला नाही. दुसऱ्या लोकांनी अत्याचार नाही केला आपल्याच घरच्याच खुनानी म्हणजे जे हरणीची कथा आहे त्याप्रमाणे तुला तेही सांगतो हरणीची कथा. हो माझा रक्त मलाच बेमान झाला रे म्हणे ते हरणी. एकदा पारदी त्या हरणीला मारण्याकरता गेला पारद्यानं बाण मारून घेतला. पारद्यानं बाण मारल्यानंतर त्या हरणीचं रक्त थेंबा थेंबा सांडला. अरे म्हणे मी मरतो पण माझे लहान लहान पिले त्या ठिकाणी दुधावी ना मरतील रे म्हणे म्हणून त्या लग्नच लपत छुपत गेली त्या पिल्याकडे. आपल्या पिल्याकडे गेली त्याने दूध पाजून राहिली. पारदी आला तिने त्या दुःखी अवस्थेमध्ये पकडलं कोणाला त्या हरणीला. हरणी काय म्हणते शाहीर साहेब आया रे म्हणते त्या पारदाले म्हणते मी तर लपत आलो पण तू आलास कसा. त्या पारदाले विचारते तो पारदी म्हणते हरणे
हे तुझ्या रक्ताचे थेंबा सांगले एक एक त्या रक्ताचे थेंबा थेंबा पाहत तुझ्याकडे आलो. त्यावेळेस ते हरणी म्हणते अरे अरे म्हणते माझा रक्त मला बेईमान झालं तसा तू मला बेईमान नको होतो. समजलास? तसा जसं त्या हरणीलं तिचं रक्त बेईमान झालं तुम्हाला रक्ताचा तू कोण बेईमान नाही व्हायचा अखेरी पर्यंत लक्षात ठेव जो. कारण तुला भरोसा नाही बरं कोण्या दिवशी बेईमानी उचलशील. शिकवण्याकरता गेली. त्या गावातला एक गुंडा होता त्याला भडकवलं. भडकवणारा ना बाई सावित्रीबाई शाळे मध्ये जाते तिला जाऊ द्यायचं नाही कारण ब्राह्मणाची काभा मोठा जोरदार होता. त्यावेळेस तो पोरगा तिला आडबाबाचा तिला वाईट शब्दात बोलायचा. सावित्रीबाई ज्योतिराव फुलेकडे गेली शाळेतून जायची. पतीची एक सभा होती सावित्रीबाईला जाताना साडी दुसरी नेसायची आणि शाळेतले कपडे आपले थैलीत न्यायचे. कारण तिला माहित होता की मी रस्त्याने चालताना माझं बहुत हे आहे म्हणून तिला पहिलेच माहित राहत होत आपल्या शाळेतले कपडे बिचारी आपल्या थैलीत नेत होती. कोणी गार फेक नेतो गुंडा तिच्या अंगावर निष्ठा टाकते तरी सावित्रीबाईला फरक पडला नाही. पाय ज्यावेळेस ज्योतिराबाकडे म्हणते ज्योतिराबा मी शाळेमध्ये जातो तर तो गावचा गुंडा असा करते माझ्यावर विष्ठा सुद्धा फेकली ते साडी ज्योतिराबाला दाखवते. ज्योतिराव फुले म्हणतात सावित्री याच्यापेक्षा तुझ्यावर आणखी पुन्हा अत्याचार होतील पण तुला सहन करावे लागतील. काय ते होय पती पत्नी त्याप्रमाणे त्या सावित्रीबाईवर अत्याचार आणण्यासाठी तिच्या घरच्या लोकांना जवळ बोलावलं. जर आमच्या गावात तुम्हाला राहायचं आहे तर एक तर या शाळेमध्ये एक तर शाळा बंद करावी लागेल नाहीतर आपल्या संसारात लागा. त्यावेळेस एक आठ ठेवली सावित्रीबाई फुलेच्या समोर. सावित्रीबाई फुलेच्या समोर एक आठ ठेवली तुला संसार हवा आहे की शाळा हवी आहे. सावित्रीबाई फुलेने काय म्हटलं रवी शाहीन जर कदाचित मी जर संसारामध्ये गुंतलो तर मला एक किंवा दोन मुलं होतील मी त्याच्यात खुश राहील पण या शिक्षणामुळं माझ्या ज्या या शिक्षणाच्या माध्यमातून माझ्या अशिक्षित ज्याही काही आहेत मुली त्या शिक्षित होतील आणि उद्या आपल्या पायावर उभ्या होतील तर तिने आपला संसार त्यागला आणि मला शिक्षण हवं आहे म्हणून ज्योतिरावाला त्या मीटिंग मध्ये सांगितलं. समजलास? ते सावित्रीबाई फुलेची कर्तव्य होतं म्हणून मी काय म्हणत आहोत म्हणून नाव करावे काहीतरी कीर्तिरूपी जगात उरावे. मेल्यानंतर काहीतरी त्या माणसाचं नाव व्हावं म्हणून रवी शाहीर तुझ्या माझ्या वडिलांना कीर्तिगाव नावाची कमावून ठेवलेली आहे. या विदर्भातला कोणताही शाहीर असं तरी नाव त्याचं घेतल्याशिवाय त्याची शाहिरीच शिक्षा जात नाही. तुम्हाला मग आता कोणीच घेत नाही का? काय करून ठेव ना तू विद्वान माणूस असं तू आता घेतला पाहिजे लोकांना कारण तू माझ्यापेक्षा बहुत विद्वान शाहीर आहेस. तुले मार्गदर्शन करता येते ना आम्हाला गोळ्या खेळता येते. मोहामध्ये जर नशा असती तर ते मोहाचं झाड नाचल असत. जर मोहामध्ये जर नशा असली असती तर ते पातळ नाचली असती. शाहीर साहेब काही विचाराची गोष्ट आहे. अरे नशा जर असती मोहा पुरत्याचे माणूस असून माणूस असून नाही का माणसाचा आहे का तू राय तुला खातील का माणूस असून नाही का माणसाचा
माणूस असून माणूस असून एका माणसा सारखा तो राय खातील माणूस असून एका माणसा सारखा तो राय खातील शशरावजी ठाकरे साहेब शायर शिवनी वाले शशरावजी ठाकरे साहेब शायर शिवनी वाले यांच्याकडे 51 रुपयाचा भेट मिळाला पार्टी अत्यंत आभारी त्यांना सतश्या प्रणाम धन्यवाद हॅलो शायर साहेब लक्ष द्या मी गाणं म्हणतो तुमचं गाणं तोडलेलं आहे मी थोडं शायरीवर उतरा थोडंसं तर मजा येईल आता तुमचा झालं प्रवचन आता माझं पण प्रवचन ऐका ना हो फिर सांगाची नत निघालावली करणी करता राची बिन सांगाची नत निघालावली करणी करता राची आणि त्या नटणीवर परीक्षा झाली बापासवर नकाराची तिला जोड दिला पण सांगा ना दिसला अक्कल एकाची आणि ते नटणीसाठी बायको झाली माय लेखाची शायर साहेब ते नटणीसाठी बायको बनली माय लेखाची तो तोल्यावर जरा आता हिस्सा बनायला लाग अव नटणीसाठी त्या करता राणा व आकाशाला हो आकाशाला आगला बोलो बिन सांगाची नटणी घडवली करणी करता राची त्या नटणीवर परीक्षा झाली बापा स्वर्ण कराची तिला जोड दिला पण सांगाना दिसला अक्कल एकाची आणि त्या नटणीसाठी बायको बनली माय लेखाची नटणीसाठी त्या करता राणव आकाशाला आग लावली शाहीर साहेब ती खोटी उगा पासून जशीच्या तशी ती खोटी उगा पासून जशीच्या तशी इन्नाचा पत्ता नाही जडते ती कशी तिला बिन रंगाचे ढारले पाणी आणि त्या स्वयं चमके ते जाणी स्वयं ते जाणी स्वयं ते जाणी चमके स्वयं ते जाणी ते म्हणून मी काय म्हणत आहो ती कोटी युगापासून जशीच्या तशी इन्नाचा पता नाही जडते कशी तिला बिन रंगाचे ढारले पाणी आणि ते स्वयं ते जाणे चमके चंद्रावाणी अहो वजन केला बिना भारा ना आकाशाला नटणीसाठी त्या करता राणा व आकाशाला हो आकाशाला आग लावली नटणीसाठी त्या करता राणा व आकाशाला हो आकाशाला आग लावली नटणीसाठी त्या करता त्या नतनी घालणारी ती पतिव्रता कोण आहे तीन
नतनी घालणारी पतिव्रता नवऱ्याची माये पाळले छिद्र कशाने सांगा उपाय बसतात माझ्या समाजाची भ्रमामध्ये पडले आणि ज्याची कला तोच जाणे त्याला हेच कळले आणि कवी केली श्रीराम करता रानव आकाशाला कवी केली श्रीराम करता राना समजला नाही त्या बापानं का केलं का केलं त्या बापानं का धर्म बापानं करून ठेवलं तर जन्मानं काढल्या माय बापानं करून ठेवलं तर पाय जन्मानं काढून येऊन राहिलं समजला माय बापानं शेतीवाडी नाही घेऊन ठेवली माय बापानं महालमाडी नाही बांधून ठेवली समजला माय बापानं माझ्यासाठी ही शेती पिकवून ठेवली संतू म्हणे तू केव्हाही जाजो आणि केव्हाही समान जो खाजो म्हणे हे तुझ्याच कामाची आहे समजला रवी बाबू आणि म्हणून तू श्रीराम श्रीराम करू नको त्या बापाचं नाव सांगतो बरं पुढच्या फिरात मी म्हणे काय म्हणे अजूनही नाही माहिती खोटं नाही सांग शपथ सांगतो अरे फेरतो राधबरा याच्या बरोबर तू काऊन चिंता करत हॅलो संजय साहेब आणि म्हणून रवी शाहीर मी काय म्हणतो वजन केलं बिन भार आणावा आकाशाला आग लावली नटनी आणि म्हणून या फेराच्या बाद मध्ये तुम्ही मला सांगाल म्हणजे खरंच तुमच्या बापाचं नाव कस तरी मी आज जोडून द्यायला वाईट नाही बोलणार वाईट आयुष्यात बोलत नाही कोणाच्या बापाला तुम्ही का तुझ्या बापाने बोलणार काहीतरी विचार करून शाहिरी केली तर थोडीशी काम येईल धर्म 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 नको लागा शाहीर बुडाले जाल पण पहिलेच गेले हा काही जास्त दिवसाचे नाही राहिले आणि म्हणून यानंतर बांधवांनो माझा वेळ समाप्त होत आहे समाप्त होण्याच्या अगोदर मी काय म्हणतो काकाजी आता तुम्ही कोणी गावले प्रोग्राम पाहले जाता मार्गदर्शन म्हणजे काहीतरी पार्ट तरी होऊ द्या ना एक एक दोन शाहीरचं पार्ट तरी पाहिजे आपण या खड्या शाहिऱ्या केल्या तर काय फायदा आहे त्या खड्या शाहिऱ्यामध्ये